Yoga. मला वाटलं की आता तू बोलणार नाही. काय लहान असताना तू असं चिडलास, रागवलास की असंच दार बंद करून कुणाशीही बोलायचं नाहीस. कमीत कमी यावेळेस तसं तरी नाही केलंस. गुड. बऱ्याच दिवसांनी बघत असशील ना आपला बंगला, गाडी, बाईक, तुझे रूम. तुझी रूम ओके आहे ना? मी मुद्दामच तशी ठेवायला सांगितली तुझी रूम. पण आता तुला काही याच्यात बदल करायचा असेल तर करून टाक. नाही नको, छान आहे सगळं. अरे पैशाची अजिबात काळजी करू नकोस तू. हे बघ, तुला माहिती आहे मी कधीही तुझ्या कोणत्याही गोष्टीला विरोध केलेला नाहीये. फक्त सांग तुला काय हवंय. बाबा, ज्या गोष्टी मनापासून बदलाव्याशा वाटत होत्या त्या मी बदलल्यात ऑलरेडी. गुड गुड गुड. अरे हो, अरे मार्केटमध्ये नवीन बाईकचे मस्त मॉडेल झाले. बघ त्यातली काहीतरी निवड, आपण नवीन बाईक घेऊ तुझ्यासाठी. नको. हा बरोबर. नाही बाईक कशाला, बाईक नको. आपण एक काम करू, तुझ्यासाठी आपण फोर व्हीलर घेऊ, तुझ्या बिझनेसला कामी पडेल ती. बिझनेस? हा, तू म्हणाला होतास ना की तुला बिझनेस करायचा. हा हो, पण तू. हो, मी नाही म्हणालो ते. स्वतःच्या पैशांनी बिझनेस सुरू कर म्हणाले. बरं, बघ आपण असं करूया, तुला जे काय बिझनेसला पैसे लागणार आहे ते मी तुला आत्ता देतो, नंतर बिझनेस मधनं मिळाले की मला परत कर, उधार समज. मी नक्की काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? अरे कुठलाही बिझनेस कर. घर सोडून जाण्याआधी तुझ्या डोक्यात किती कल्पना होत्या बिझनेसच्या? मधला काळ जाऊ दे, आता तू आलायस तर. नाही बाबा, एक मिनिट. आत्ता तू म्हणालास ना मधला काळ जाऊ दे, हा मधला काळच जास्त महत्वाचा आहे. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या बरोबर समजून त्या सोबत घेऊन मी निघालो होतो, त्या सगळ्या गोष्टी या मधल्या काळानेच रिपेअर केल्यात. गुड गुड. पण या मधल्या काळात तू गावागावात फिरला असशील, तुला तिकडच्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज बद्दल कळलं असेल, म्हणजे त्यांना नक्की कोणतं प्रोडक्ट लागतं हे ह्याचा सगळा अभ्यास केला असेल, तर आपण एक काम करूया, आपण मिळून ते प्रोडक्ट डेव्हलप करूया. काय तूच मला सांग, हा पैसा, ही प्रॉपर्टी, हे सगळं कोणासाठी आहे? तुमचे आर्टिस्ट ना. आता माझी एवढी ओळख याचा उपयोग आज नाही करणार तर आपण कधी करणार? बर, मी आता असं करतो, हे चेकबुक घे. तुला बिझनेसला जी काय अमाऊंट लागेल त्याच्यात भर, किती भर, काही प्रॉब्लेम. बाबा, मला जी गोष्ट कमवायची ना त्यासाठी याची गरज नाहीये. आणि तू काय म्हणतोस, तुझ्याकडे खूप पैसे आहेत ना? ठीक आहे, मग तुझ्या पैशातनं माझा आनंद विकत घेऊ शकतोस? आपली ही एवढी मोठी प्रॉपर्टी, हा बंगला, इथे राहताना मला मोकळा श्वास घेता येईल?
तू म्हणतोस ना तुझ्या खूप ओळखी आहेत, त्या ओळखींचा वापर मला माझी ओळख पुसून नवीन ओळख तयार करण्यामध्ये होईल? एवढं सगळं असूनही तुझ्या डोक्यात काय वेगळं असेल तर तूच सांग मला, मी काय करावं? झालेल्या गोष्टींबद्दल तात्यांची माफी माग. मला त्याची गरज वाटत नाही. विहंग बाबा आजोबा घर सोडून चालले. चल कवा यायचा तू जातो बोका दत्त्या. येतात असल मालक, मी आता निरोप धाडलेला. धाडला होता तुमच्या हाताखाली काय 30-40 जण काम करतात काय? धाडला होता हा म्हणजे तसं नाही, ते मनाच्या घराजवळच राहतात, मी त्याच्याच कार्टेला सांगितलेलं. काय बोलल? ए अकलीच्या कांद्या, काय बोलल? त्याच्या कार्टेला. आता ते कार्ट गावभर उंडरून मग घरी गेलं आणि विसरलं तर? तसं नाही होणार मालक, मी नेहमीच त्याला सांगतो. नेहमीच? अरे वा 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 दत्ता भाऊ, या या या, काय किती वेळ वाट बघतोय तुमची, कुठं कुठं शोधायचं दत्ता भाऊ तुम्हाला? अहो शेतावर गेलो होतो, जरा थोडं काम होत. बोला की. बोलू की, काय गडबड आहे? जरा शांतपणे बसा, या. नाही मी तिथंच बरं आहे की. नाही 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 दत्ता भाऊ, आता तुम्ही आमच्या शेजारी बसायचं. या 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 या, बसा बसा दत्ता भाऊ, बसा. वाह वाह, फर्स्ट क्लास. आमच्या शेजारी आता बसायची सवय करून घ्या दत्ता भाऊ. अहो तुमचा मान आता वाढलेला आहे. नाही पण मान वाढणार मला काही समजलं नाही. म्हणजे बघा असं की आता कला केंद्राचे नवे अध्यक्ष म्हणले आहो, मान वाढणार का नाही तुमचा? कला केंद्राचे नवीन अध्यक्ष दत्ता भाऊ जंगम. वाढला की मान तुमचा? कस म्या कला केंद्राचा अध्यक्ष? आम्ही समदेशनी सांगून टाकलेला आहे, आता अध्यक्ष झालं तर फक्त दत्ता भाऊच, दुसरे कुणी बी नाही. आता तात्यांचा अस्त आणि दत्ता भाऊंचा उदय. गावभर जे बोर्ड झळकतील ना, त्यात दत्ता भाऊंचा फोटो असेल आणि खाली लिहिलेला असेल दत्ता भाऊंचा विजय, नव्या प्रेरणेचा उदय. आहे की नाही गंमत? गंमत म्हणजे लयच मोठी गंमत. पर ही गंमत व्हायची कधी? आज तुम्ही म्हणाल तर लगेच जाणू की गुलालाच्या कोण आहे आणि उडवून देऊ दान का? तुम्ही तुम्ही तयारी लागा. कस? नवीन कापड शिवा, नवीन लेंगा, नवीन सदरा, हे मस्त अशा फुल बायाचा. हे फलकावर फक्त दत्ता भाऊ झळकले पाहिजेत. दत्ता भाऊ, हे दत्ता भाऊंचा, ए अरे दत्ता भाऊंचा विजय असो, दत्ता भाऊंचा विजय असो. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ ही जबाबदारी स्वीकारून ना तुम्ही तुम्ही खरंच आमचा गौरव केला. दत्ता भाऊ गौरव केला. मी लागतो ना तयारीला. होय होय, ते अध्यक्ष झाल्यावर ते भाषण बी करायला लागते ना. होय होय सर, मी तयारी करतो. जा 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 दत्ता भाऊ, अभिनंदन. या येड्याला कशाला अध्यक्ष बनवलाय मालक? बुजगाव ना हाय, अक्कल आहे का याला? अरे त्याला अक्कल असती तर त्याला त्या ठिकाणी बसवलं असतं का? म्हणजे आता ह्यो बी अक्कल वागणार आपल्या अकलेनं, पण लोकांनी दिसणार मात्र त्यो. ते काय म्हणतात, हा रिमोट, हे आपलं रिमोट वरच खेळणं. आपण जसं वागू तसं ह्यो वागणार. उद्या तात्या जंगमचं जर काही उलट सुलट झालं तर हा निर्णय आपला नसून
येड्यात दत्ताचा आसन. वा मालक वा, लय भारी शक्कल लढवली तुम्ही. आता हार काय आणि जीत काय? बुद्धिबळाचा अख्खा पटच आपला. ते ऐका, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला चेकअप साठी यावं लागणारी माहिती आहे ना, ते द्या इकडे. देवो भव म्हणता सगळं ठीक आहे. अरे म्हणून काय, अतिथींनी स्वतःला देव समजून घरामध्ये प्रतिष्ठापना करायची नसते बाबा. तात्या तुम्ही आमचेच आहात, हे घर जितकं आमचं आहे तितकं तुमचं सुद्धा आहे ना. अरे मी येईन की त्यात काय एवढ. आता पानवट्यावर थांबलो, थोडा हिसाबा घेतला, आता काय पुढची वाट घ्यायला हवी ना. पण तात्या तुमची तब्येत अजून बरी नाहीये, तुम्हाला तपासणीसाठी ये जा करावी लागेल आणि मग त्यात तुम्हाला परत काही झालं तर आपण ही जी एवढी काळजी घेतली आहे त्याला काही अर्थ उरेल का? नाही तात्या, मी नाही तुम्हाला जाऊ देणार. ए आता बरा आहे, मी काय काळजी करू नको तू. आता काळजी घ्यायची होती तेव्हा घेतली, आता त्या काळजीचं कौतुक व्हायच्या आधी निघालेलं बरं. कस आहे, आपणच आपल्याला कसोटीला लावून बघायला हवं ना. गावून ये जा करत राहीन, दिनकर आहे तयार झालेला. पण आम्ही तयार नाही होत आजोबा, थांबा ना तुम्ही. ए चुने, रडू नकस ग. कस आहे, जाताना डोळ्यातलं पाणी ओलांडून जाणं अवघड होईल मला. तात्या या दोघांच्या डोळ्यातलं पाणी बघूनही तुम्ही जाताय म्हणजे नक्की आमचं काहीतरी चुकलंय. तसं काही नाही, कोणाचं चुकलेलं नाही काही. पण मग अचानक जाण्याचा निर्णय का घेतलाय तुम्ही? तात्या सांगा ना, तुम्हाला बाळकृष्णाची शपथ आहे. आता बाळकृष्णाला कृष्ण शिष्टाई करायला मध्ये ओढलत म्हटल्यावर आता काय म्हणणार? चूक बरोबर हे काय बी मानत नाही मी. मला चूक वाटत ते जगामध्ये कुणाला कुठल्या बी कारणानं बरोबर वाटू शकत. आणि कस आहे, माझी कला ही माझ्या डोक्यात आहे, रक्तात आहे, हृदयात आहे. कस आहे, तिला रक्तातून खेळत ठेवायचं असेल तर भवताल तसा हवा. तिला माझ्यामध्ये जिवंत ठेवणारा प्राणवायू आजूबाजूला हवा, नाही तर काय होईल, उगा श्वासात अडसर येईल. तात्या आता मी आहे की नाही तुमच्या सोबत, आपण करूया ना चर्चा, आपण शोधूया नवीन नवीन गोष्टी. मी आहे ना. तू म्हणशील रे, पण आता तुला तरी ते स्वातंत्र्य कितपत आहे याचा जरा विचार कर. आणि दुसरं असं आहे, तुझी कला ही तुझ्यावर आणि माझ्यावर अवलंबून नाही, याला तुझ्या वडिलांच्या परवानगीची आता गरज आहे. पण तात्या भिंग, कला ही कडक पहाऱ्यामध्ये कधी पण खुलत नाही. तात्या तात्या नाही, तुम्ही नाही जायचं, मी नाही तुम्हाला जाऊ देणार. तुम्ही भिंग सांगा त्यांना, तात्या तुम्ही नका ना जाऊ प्लीज. मी आले व्यंग, तात्याना थांबव, मी आले जरा दोन मिनिटात. तात्या ऐका ना माझं, असं का करताय? करा जा विकास. बोल. अरे बोल काय, तू बघितलंस ना सगळं, तात्या सामान बांधून जायला निघालेत. हा आता बघितलं मी. मग जा अडव त्यांना, ते घर सोडून जायचं म्हणतायत. मी कशाला अडवू,
इथे राहायचं का गावी जायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी त्यांना अडवणार नाही. विकास, पण त्यांच्या तब्येतीत अजून हवी तशी सुधारणा नाही झालेली, मग असं कसं जाऊ द्यायचं त्यांना? त्यांना पण या गोष्टीची कल्पना आहे ना. हा विचार त्यांनी केलाच असेल की ते जातात म्हणल्यानंतर आपण अडवणार त्यांना. तरी सुद्धा ते निघालेत म्हणजे त्यांचा विचार पक्का झाला असेल. पण म्हणजे म्हणून आपण अडवायचंच नाही त्यांना? रेवती, त्यांचा स्वभाव बघता त्यांना इकडचा पाहुणचार सर्वराई त्याचं दडपण आला असेल. हे कारण नाहीये त्यांनी हा निर्णय घेण्यासाठी. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे ते म्हणाले की त्यांच्या कलेला या घरामध्ये जागा नाहीये म्हणून ते. आता पुरतं आपण तसंच समजूया, पण काय चुकीचं आहे? विकास, त्यामुळे ते हर्ट झालेत हे कळतंय का तुला? आणि तात्यांसारखा माणूस हर्ट होऊन आपल्या घरातून निघून चाललाय हे चुकीचं नाही वाटत तुला? काय चुकीचं? हे बघ, माझी काही मत आहेत आणि त्यांची काही मत आहेत. आता माझ्या मतांमुळे त्यांना काहीतरी वाटत, मी काय करू? रेवती, मी बांधील नाहीये त्याला. नाही, प्लीज मला वाद नको. उगाच ही गोष्ट स्ट्रेच करण्यात काही अर्थ नाहीये. मला माहितीये तुम्ही असं का करता. तुम्हाला बाबाचा राग आला नाही रे बाबा? मी कशाला कोणावर राग धरीन? एखाद्यानं मत मांडलं म्हणून काय आपण त्याच्यावर रागवायचोय? तो अधिकार मलाच काय, कोणाला पण नाही. मग का चाललाय आजोबा तुम्ही? थांबा ना. जावं लागेल चिमणे. या घरात राहिलो काय नाही राहिलो काय काय फरक पडणार? महत्वाचं आहे तुमच्या मनात राहणं. मला तुमच्या मनात जागा मिळाली ते खूप झालं. माझ्या आईनं तर तिच्या सासऱ्यावानी माझी सेवा केली आणि बापावानी सांभाळ केला. बस आणि काय होय आम्हाला? एवढं करूनही तुम्ही रमला नाहीत. असं नाही. मग का जात आहे तात्या? का जात आहे म्हणजे तुला सासुरवासाची सवय नाही तरी विलय दीत झालास तू उसना सासुरवास? असं नाहीये तात्या. गंमत केली ग तुम्ही? उगा नको तेवढा नको तू विचार करताय. माझा अपघात होणं या घरात येण्याच निमित्त झालं. मग कुठं आमचा राजयोगाचा तारा लकलकला? तिथल्या राजवाड्यातल राजयोग नशिबी आला. मग राजवाड्यातल्या राजपुत्रानं राजकन्येनं राणीनं आमची सेवा केली. कसं आहे सर, ते शेवटी आपल्याला घरट्यात परतावत लागत ना. तिकडे बी आपली कोणीतरी वाट बघत असत. तात्या, ही असली कारण देऊन तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. श्वेता, तू बॅग आत नेऊन ठेव जा. नाही तात्या, तुम्हीच म्हणता ना राजवाड्यातल्या राजपुत्रानं राजकन्येनं राणीनं तुमची सेवा केली. पण मग राजाचं काय? मी बोलतो त्याच्याशी. हा नाही नाही हो, याला थांबवा, याला थांबवा. आधी उगाच काय मायामुळे बाप लेकामध्ये तुष्ट नको. तुम्ही थांबवा याला. नाही, काही होणार नाहीये. यंग नाही, ऐका माझं, मी आलो. यंग यंग ऐक माझं. ए यंग, बाबा येऊ.
अरे व्यंग, घर तुझं आहे असं काय म्हणतोस? ये ये बस ये. बोल बाबा. अरे तात्या जायला निघालेत त्यांच्या घरी. बर मग मग तू तू थांबव ना त्यांना. ते तुझं ऐकतील. अरे ते आमच्या कोणाचंच ऐकत नाही. अरे ते कोणाचं ऐकत नाही तर माझं कसं काय ऐकणार? बाबा अरे तात्या तुला खूप मानतात. तू त्यांना एकदा रिक्वेस्ट केलीस ना ते ऐकतील खरंच. व्यंग, मुळात त्यांच्या जाण्याचा आणि मी त्यांना अडवण्याचा काही संबंधच येत नाही. हा आता पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे, त्यामुळे आपण. बाबा हे बघ, मला आत्ता हे सगळं एक्सप्लेन नाही करायचंय. मला आत्ता एवढंच कळतंय की तात्या तुझ्या बोलण्यामुळे हर्ट झालेत, त्यामुळे त्यांना थांबव प्लीज. मी त्यांना काहीच बोललो नाहीये. प्लीज बाबा, मला यावर आता वाद नाही घालायचाय. तू त्यांची माफी माग आणि त्यांना थांबव प्लीज. माफी? मी असं काय केलंय जी मी कुणाची माफी मागू? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.